नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वप्रथम माझा परिचय करून देतो. माझं नाव रवींद्र आखाड्या गवित. मी शासकीय माध्यमिक आश्रमशा हार्दवी माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण ई लर्निंग अंतर्गत या ठिकाणी इयत्ता 9वीच्या वर्गातून गणित भागमधून त्रिकोण या घटकातून त्रिकोणाच्या दूरस्थ अंतर्कोणाचे प्रमेय हा घटक अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही शिकलेलं आहे की त्रिकोणामध्ये किती बाजू असतात, त्याचे किती शिरोबिंदू असतात, त्याच्यानंतर त्याचे किती कोण असतात, हे सर्व तुम्ही माहिती मिळवलेले आहे. त्याच्यानंतर परत त्रिकोणाचे आंतरकोण, बाह्यकोण याविषयी सुद्धा तुम्हाला प्राथमिक कल्पना आहे. तर आज आपण त्या ठिकाणी त्रिकोणाच्या दूरस्थ अंतर्कोणाचे प्रमेय हा घटक आपण अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आपण प्रमेय लिहून घेऊ. प्रमेय काय आहे? त्रिकोणाच्या बाह्यकोणाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतर्कोणांच्या मापांच्या बेरजे इतके असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला एक नवीन शब्द दिसत असेल. कोणता? दूरस्थ अंतर्कोण. तर तुम्हाला हे समजायला पाहिजे म्हणून आपण हे जे प्रमेय दिलेलं आहे याच्या शेवटी एक या ठिकाणी कच्ची आकृती काढून घेऊ, म्हणजे त्यावरून आपल्याला हे प्रमेय काय आहे ते आपल्याला कळेल. मग मी या ठिकाणी एकच्या आकृती काढतो याची. हा त्रिकोण काढला, आपण त्याला नाव देऊ पी यू आर. आणि बघा, ही जी रेषा आहे आपण थोडीशी वाढवून घेऊ. आता ही रेषा आहे म्हणून त्याला आपण बाण दाखवू आणि इथे बाहेरचा बिंदू घेऊ एस. बरोबर? त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा त्रिकोण आहे, कोण पी क्यू आर हा त्रिकोण आहे. त्याच्यानंतर त्रिकोणाच्या बाहेर कोणता बिंदू आलेला आहे? एस. मग या ठिकाणी जर आपण या त्रिकोणाचे कोण बघितले, तर या ठिकाणी अंतर्कोण म्हणजे काय? त्रिकोणाच्या मध्ये असणारे कोण. तर या ठिकाणी एक कोण आहे हा पी, हा क्यू आणि हा कोण काय आहे? आर. परंतु बघा, या ठिकाणी एक बाहेर पण या ठिकाणी आपल्याला कोण तयार झालेला दिसतो. कोणता आहे? पी आर एस. हा बाहेर कोणती तयार झालेला दिसतो आहे त्याला आपण काय सांगणार? या त्रिकोणाचा बाह्यकोण. बरोबर? समजलं तुम्हाला? या त्रिकोणाच्या बाहेर जो कोण तयार झाला त्याला आपण काय सांगितलं? या त्रिकोणाचा बाह्यकोण. आता राहील गोष्ट कोणती? दूरस्थ अंतर्कोण. आता या ठिकाणी बघा, आपल्याला हा बाह्यकोण माहिती आहे, कोण पी आर एस हा या त्रिकोणाचा बाह्यकोण आहे. मग आता याच्या जवळचा जो कोण आहे हा कोणता? पी आर क्यू किंवा आपण कोण आर पण सांगू शकतो त्याला. मग हा जो कोण आहे हा बाह्यकोण आहे, त्याच्या जवळचा कोण आहे, म्हणून आपण हा कोण घ्यायचा, लक्षात घ्यायचा नाही, हा कोण सोडून द्यायचा. त्याच्यानंतर हा कोण सोडला की त्रिकोणाच्या मध्ये म्हणजे त्रिकोणाचे कोणकोणते अंतर्कोण राहिले? आता कोण पी आणि कोण क्यू. बरोबर? हा कोण सोडला तर कोणते अंतर्कोण राहतात? कोण पी आणि कोण क्यू. म्हणजेच काय? हे जे हा कोण सोडून हे जे दोन कोण आहे यांना काय सांगणार आपण? या त्रिकोणाचे दूरस्थ अंतर्कोण. बरोबर? कळलं आता? मग या ठिकाणी प्रमेय काय केलेलं आहे? त्रिकोणाच्या बाह्यकोणाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतर्कोणाच्या मापांच्या गरजे इतके असते. म्हणजे काय आपल्याला दाखवायचं आहे? हा जो या ठिकाणी बाह्यकोण दिलेला आहे, कोण पी आर एस, हा जो कोण आहे तो या ठिकाणी कोण आहे? क्यू पी आर किंवा आपण कोण पी सांगू शकतो. आणि दुसरा कोण कोणता आहे? क्यू. तर आपण पी क्यू आर असं पण वाचू शकतो किंवा कोण क्यू असं पण वाचू शकतो. मग या दोन्ही कोणांची जी बेरीज असेल ती बेरीज म्हणजे काय असेल? या बाह्यकोणाचे काय असेल? माप असेल. म्हणजे याचे माप आणि या दोघांची बेरीज करून आलेली जे पण माप असेल ते कसे असेल? सारखे असेल, हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचे आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कोणताही प्रमेय सिद्ध करायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला त्याचा पक्ष लिहावा लागतो. त्याच्यानंतर आपल्याला काय सिद्ध करायचं आहे ते लिहावं लागतं आणि त्याच्यानंतर आपण त्याची सिद्धता लिहितो. म्हणून आपण हा प्रमेय सिद्ध करण्यासाठी पहिले आपण याचा पक्ष लिहून घेऊ. पक्ष म्हणजे काय? या ठिकाणी आपल्याला जी पण गोष्ट दिलेली आहे ती लिहायची. म्हणजेच काय?
या प्रमेयाचा काय असतो तो पक्ष असतो म्हणून आपण सुरुवातीला याचा पक्ष घेऊन घेऊ पक्ष मग आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे आपल्याला हा एक त्रिकोण दिलेला आहे त्याच्यानंतर त्या त्रिकोणाचा एक बाह्यकोन दिलेला आहे म्हणून आपण हे लिहून घेऊ म्हणून काय लिहिणार त्रिकोण पी क्यू आर मध्ये त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण पी आर एस कोण पी आर एस हा काय आहे बाह्यकोन आहे Q
बरोबर किती 180 अंश, याला आपण उदाहरण नंबर 1 देऊ। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय लिहिलं होतं, या ठिकाणी त्रिकोणाच्या तिन्ही आंतरकोनांची बेरीज 180 अंश असते, म्हणून आपण या ठिकाणी त्रिकोणामध्ये जे पण तीन आंतरकोन तयार झाले त्यांची बेरीज 180 अंश असेल, ते आपण या ठिकाणी लिहून घेतलं, त्याला उदाहरण नंबर 2 दिला। आता त्याच्यानंतर बघा, आपल्याला माहिती आहे की रेषीय जोडीमध्ये जे कोण जे दोन कोन तयार होतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी हा जो त्रिकोण दिलेला आहे, या ठिकाणी बघा QAC रेषा आहे, या रेषेवरती बघा या ठिकाणी दोन कोन तयार झालेला आहे, बरोबर। मग आता या रेषेवर हे दोन कोन तयार झालेले आहे, यांची बेरीज किती असते 180 अंश असते, हे आपल्याला माहिती आहे, त्यांना आपण काय सांगतो रेषीय जोडीतील कोन, बरोबर। म्हणून या ठिकाणी कोन PRQ आणि कोन PRS या दोघांची बेरीज किती असेल 180 अंश असेल, म्हणून आपण ते पण लिहून घेऊ। म्हणून पहिला कोण कोणता आहे, कोन PRQ अधिक कोन PRS, कोन PRS बरोबर किती असेल 180 अंश असेल, याला आपण उदाहरण दोन मानू, आणि याचा कारण काय देणार आपण रेषीय दूरस्थ
काय केलं त्याच्या बक्षे दिला पहिल्या सुरुवातीला सॉरी हा जो प्रमेय दिलेला आहे तो सिद्ध करण्यासाठी आपण काय केलं पहिलं प्रमेय लिहिला त्याच्यानंतर त्याच्यावर बच्ची आकृती काढली त्याच्यानंतर त्याचा पक्ष लिहिला त्याच्यानंतर आपल्याला जे साध्य करायचे ती गोष्ट लिहिली त्याच्यानंतर आपण शेवटी सिद्धता लिहिली सिद्धता प्रूफ करताना आपण अशा पद्धतीने या ठिकाणी ते सिद्ध केलेलं आहे समग्र विद्यार्थी मित्रांनो आता त्याच्यानंतर आपण या प्रमेयावरती एक उदाहरण घेणार आहोत उदाहरण काय आहे एका त्रिकोणाच्या कोणांच्या मापांचे गुणोत्तर 5, 6, 6, 7 आहे तर त्याच्या सर्व कोणांची मापे काढ बरोबर तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे या ठिकाणी ह्या जो त्रिकोण दिलेला आहे त्याचे जे पण कोण आहे त्यांचे आपल्याला माप दिलेले नाही या ठिकाणी त्यांचे आपल्याला गुणोत्तर दिलेला आहे म्हणून आपण काय करू ते जे त्रिकोण हा जो त्रिकोण दिलेला आहे या ठिकाणी जे गुणोत्तर दिलेलं आहे हा गुणोत्तरच म्हणजे काय आपण त्या कोणाचे माप आहे बरोबर त्या कोणाचे माप आहे असे आपण मानू म्हणून आपण हे गुणोत्तर दिलेलं आहे त्याला एक्सच्या रूपात म्हणजे हे आपण मानू म्हणजे काय त्याचे आपण उकल लिहा उकल बघा आता मला या ठिकाणी आपल्याला जे पण गुणोत्तर दिलेलं आहे त्याला आपण एक्सच्या रूपात लिहू बरोबर म्हणजे काय लिहा समजा समजा त्या कोणांची मापे 5 आहे म्हणून त्याला आपण काय लिहिणार 5x 6x 7x असतील असे मानू बरोबर काय लिहिलं आपण समजा त्या कोणांची मापे 5x 6x 7x असतील असे मानू आता बघा या ठिकाणी कोणाची मापे आपण घेतलेले 5x 6x 7x आणि आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापांची बेरीज किती असते 180 अंश असते मग या ठिकाणी या तिन्ही कोणांची आपण बेरीज करायची म्हणून 5x 6x 7x बरोबर किती असेल याची बेरीज 180 अंश असेल हे आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही आंतरकोणांची बेरीज किती असते 180 अंश असते म्हणून आपण ते या ठिकाणी घेऊन घेतला आता त्याच्यानंतर बघा प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी एक्स आलेला आहे म्हणजे आपण त्यांची बेरीज करू शकतो आता यांची बेरीज करायची 5 या ठिकाणी किती आहे 6 5 आणि 6 किती झाले 11 त्याच्यानंतर 11 मध्ये 7 म्हणजे किती झाले 18 म्हणून 18 आणि या ठिकाणी एक्स सारखं चल आहे म्हणून एक चल घ्यायचा आपण किती झालं 18x बरोबर 180 अंश आता त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक्स ची किंमत काढायची म्हणून या ठिकाणी फक्त मी एक्स घेणार हा 18 या ठिकाणी गुणिले आहे त्याला काय होतो भागिले होय म्हणून या ठिकाणी लिहिणार म्हणून एक्स बरोबर 180 अंश भागिले 18 आता या ठिकाणी तुम्ही 18 180 ला जर भाग दिला तर या ठिकाणी काय होईल फक्त म्हणून एक्स बरोबर हा 18 हा 18 कॅन्सल होईल इथे फक्त काय आहे 1 राहील म्हणजे काय 10 अंश म्हणजे या ठिकाणी आपण एक्स ची किंमत किती काढली 10 काढली बरोबर आता या ठिकाणी आपल्याला एक्स ची किंमत भेटली म्हणजे ही एक्स ची किंमत कुठे टाकायची आपण या ठिकाणी एक्स ची किंमत टाकायची या ठिकाणी आपण एक्स ची किंमत टाकली म्हणजे आपल्याला या ठिकाणी तिन्ही कोण आपल्या या ठिकाणी जे तीन कोण विचारलेले आहे ते तीन कोण आणि त्यांचे माप आपल्याला या ठिकाणी भेटेल म्हणून सर्वात प्रथम आपण कोणतं माप करणार 5x म्हणून 5x बरोबर 5 म्हणजे एक्स ची किंमत किती टाकणार 10 म्हणून किती आले 50 अंश त्याच्यानंतर 6x 6 × 1 ची किंमत किती टाकणार 10 म्हणून किती आहे 7 त्याच्यानंतर 7x बरोबर आता इथं x ची किंमत किती टाकणार 10 म्हणून किती झाले 70 तर 60 अंश 70 अंश बरोबर आता या ठिकाणी आपल्याला पहिल्याचं माप किती भेटलं 50 अंश दुसऱ्याचं माप किती भेटलं 60 अंश तिसऱ्याचं माप किती भेटलं 70 अंश आता हेच आपल्याला त्या ठिकाणी खाली लिहायचं आहे म्हणून त्या कोणांची मापे किती असते 50 अंश दुसऱ्याचे किती असेल 60 अंश तिसऱ्याचे किती असेल 70 अंश हे समग्र विद्यार्थ्यांना आपण काय केलं सुरुवातीला हे उदाहरण सोडवताना सुरुवातीला आपण काय केलं या ठिकाणी तीन जे कोण आहे
कोण दिलेलं आहे ह्याचा आपल्याला गुणोत्तर दिलेलं होतं. मग आपण ते गुणोत्तर दिलेलं होतं त्याला आपण एक्सच्या रूपामध्ये त्या कोणाची माप लिहून घेतली, बरोबर अशा पद्धतीने लिहून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की कोणाचे तिन्ही अंतर कोणाची बेरीज किती असते, 180 अंश असते. म्हणून आपण त्यांची बेरीज केली, त्यांची त्यांचं माप किती येणार, 180 अंश येणार. म्हणून आता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक्स आलेला आहे म्हणून त्यांची आपण बेरीज केली, त्याची बेरीज किती आली, 18x बरोबर 180 आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला एक्सची किंमत पाहिजे होती, मग या ठिकाणी फक्त एक्स ठेवला आणि हा 18 तिकडे पाठवला. या ठिकाणी जर आपण भागाकार केला तर त्याचं उत्तर किती येतं, 10 येतं. म्हणून एक्सची किंमत किती आली, 10 अंश आली, बरोबर. त्याच्यानंतर बघा आपण या ठिकाणी 5 एक्सची किंमत काढली, आता एक्सची किंमत भेटली, म्हणून एक्सची जागेवर काय टाकला आपण या ठिकाणी, 10 टाकला. म्हणून 5 × 10 बरोबर 50. 6x या ठिकाणी एक्सची किंमत किती टाकली, 10 टाकली, त्याचं उत्तर आलं 60. 7x या ठिकाणी एक्सची किंमत 10 टाकली, तर उत्तर आलं 70 अंश. अशा पद्धतीने आपण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापे या ठिकाणी काढलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण काय बघितलं, त्रिकोणाच्या दुरुस्त आंतरकोनाचे प्रमेय बघितलं. त्याच्यानंतर काय केलं आपण, तर प्रमेय लिहिला, त्याच्यानंतर ते कशा पद्धतीने सिद्ध केलं त्या आपण मी तुम्हाला सांगितलं. तर पहिले पक्ष लिहिला, त्याच्यानंतर काय लिहिलं आपण, त्याचं साध्य लिहिला, त्याच्यानंतर मग सिद्धता लिहिली, आणि त्याच्यानंतर त्या प्रमेयावरून आपण हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता या उदाहरणावरून तुम्हाला मी एक होमवर्कसाठी उदाहरण देतो आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आता गृहपाठ लिहून घ्या. एका त्रिकोणाच्या कोणांच्या मापांचे गुणोत्तर 2 × 3 × 3 × 4 आहे, तर त्याच्या या ठिकाणी आपण जे पण उदाहरण सोडवलेलं आहे त्या स्वरूपाने तुम्हाला ते उदाहरण सोडवायचं आहे.